जेवणामधील लघवी मिक्स करून घरातील लोकांना जेवण चारत होती आणि त्यामुळे कुटुंबातील सगळ्यांच्या लिव्हरला सूज आली आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं। नेमकं असं काय प्रकार घडलाय आणि तिने जेवणामध्ये लघवी कसं काय मिक्स केली, चला पाहू सविस्तर व्हिडिओ। एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरामध्ये गेल्या 8 वर्षापासून रीना नावाची एक महिला घरकाम करत होती। घरातील भांडी घासणं, स्वच्छता ठेवणं आणि जेवण बनवणं गेल्या 8 वर्षापासून रीना त्यांच्या घरामध्ये काम करत। गेल्या काही महिन्यापासून घरातील संपूर्णच कुटुंब अचानक लिव्हरच्या त्रासामुळे त्रस्त झालं, त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना दाखवलं। त्यांना वाटलं सुरुवातीला संसर्ग झाला असेल आणि हळूहळू डॉक्टरांचा उपचार घेतल्यानंतर बरे होईल, परंतु कुटुंबामधील लोकांची आणखीनच तब्येत खराब होत चालली। कुटुंबामधील आई, वडील, लहान मुलगा सगळ्यांच्या लिव्हरमध्ये प्रॉब्लेम होऊ लागला, त्यामुळे घरातील लोकांना संशय आला आणि त्यांनी घरातील सगळे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आणि यामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली। ज्या स्वयंपाकघरामध्ये सीसीटीव्ही लावला होता त्या स्वयंपाकघरामध्ये रीना स्वयंपाक बनवायची, परंतु ती स्वयंपाक बनवण्या अगोदर पिठामध्ये लघवी मिक्स करायची आणि तेच अन्न कुटुंबातील लोकांना खायला द्यायची। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये घरातील लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी लगेचच पोलीस कंप्लेंट केली। रीनाला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा ती म्हटली, मी असं काही केलेलं नाही, माझ्यावरती खोटे आरोप लावले जातात। मग पोलिसांनी तिला तो सीसीटीव्ही व्हिडिओ दाखवला आणि त्यानंतर मोलकरी नसलेल्या रीनाने सर्वच कबूल केलं। कुटुंबामधील सदस्य म्हटले, आम्ही रीनाला आमच्या घरातील एक व्यक्ती मानत होतो, तिच्या प्रत्येक दुःखात सहभागी व्हायचो। आमच्या घरातील काही महागड्या वस्ती चोरीला गेल्या, परंतु आम्ही तिच्यावर कधी संशय घेतला नाही, परंतु आम्ही आजारी पडलो आणि आम्हाला जरा संशय आला म्हणून आम्ही सीसीटीव्ही चेक केले, तर त्यामध्ये हा प्रकार उघडीस झाला। रीनाला जेव्हा पोलिसांनी विचारलं, तू एवढं घाणेरडं कृत्य का केलं, या कुटुंबामधील मालक मला नेहमीच ओरडायचा, जेवण नीट बनवलं नाही, मीठ कमी झालं, कपडे व्यवस्थित धुतले नाही, लादी व्यवस्थित पुसली नाही, अशा अनेक कारणावरून तिला टोमणे मारायचा आणि याचाच राग मनात धरून मोलकरी नसलेल्या रीनाने जेवणाच्या पिठामध्ये लघवी मिक्स करून त्याच्या चपात्या बनवून कुटुंबातील सदस्यांना खाऊ घालायची आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंबच आजारी पडलं। आणि ही सर्व घटना दिल्लीमधील गाझियाबादमध्ये घडली आहे। मित्रांनो, एक कमेंट करून नक्की सांगा, या घटनेमध्ये मोलकरी नसलेल्या रीनाची सर्वात मोठी चुकी होती? पण जर त्यांना मोलकरींचं कामच आवडत नव्हतं तर त्यांनी दुसरी मोलकरीण ठेवायला हवी होती, तर हा सर्व प्रकार घडला नसता। आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा।